हरि ओम श्री राम अंबज्ञ शशिकला वीरा देवखाते कात्रब उपासना केंद्र। जीवनाच्या प्रत्येक वाटेवर चालताना प्रत्येक पावलाघणी बापूंना स्मरलंच पाहिजे, आणि असं जेव्हा आपण स्मरतो तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलाघणी बापू हा आपल्या बरोबरच असतो। तसाच एक अनुभव आहे सप्टेंबर 2016 रविवार होता आणि नाश्त्यासाठी जी धावपळ चालू होती ती करत असतानाच गडबडीत कुकर लावला गेला, आणि कुकर लावल्यानंतर एकावर एक 3 डब्यांचे थर ठेवले आणि नकळत एक झाकण ठेवलं गेलं। ते झाकण ठेवलं गेल्यामुळे पूर्ण जी शिट्टी होती ती पूर्ण ब्लॉक झाली। हे काय तेव्हा अजिबात लक्षात आलं नाही, ते आपल्या नेहमीच्या सवयीनुसार सगळी धावपळ चालू केली आणि उपमायासाठी कांदा वगैरे कापत होते, लसूण, म्हणजे पूर्व जी तयारी होती ती ओट्यावर मी सगळी करत होती। कुकरची शिट्टी बराच वेळ होत नव्हती, मनात कुठेतरी एक शंका आली की अजून शिट्टी का नाही झाली, ठीक आहे होईल, परत आपलं कांदा कापण्याचं काम चालू होत। आणि त्या क्षणी मिस्टरांनी बेडमधन आवाज दिला, अगं बेडशीट नीट करायची, इकडे ये लवकर। काही सेकंद फक्त मी बेडरूमच्या दरवाजापर्यंत जाते नाही जाते तो प्रचंड असा स्फोट झाला, म्हणजे कुकर इतक्या प्रचंड क्षमतेने उडाला ते बघून एकदम हातापायाचा थरकाप झाला। म्हणजे तो कुकर पूर्ण वाकला होता, आतले टोप सगळे पूर्ण वाकून गेले होते। ज्या स्पीडने कुकर छताला लागून पूर्ण खाली याच्यावर आपटला होता गॅस शेगडीवर ती पण मध्ये वाकली होती, आणि क्षणार्धात काही सुचत नव्हतं। तरी सुद्धा मिस्टर आले धावत आणि गॅसचं रेग्युलेटर कसंबसं बंद केलं। पूर्ण रूम मध्ये भात रवा पूर्ण रूम मध्ये पसरलेला होता, म्हणजे अशी एकही जागा नव्हती किचनची की तिथं त्या कुकर मधलं जे साहित्य होतं ते कुठे आढळणार नाही। आणि कुकर उडून किचनचं जो अंतर आहे म्हणजे 1-1.5 फुटाचं तिथपर्यंत तो किचन तो कुकर येऊन पडलेला होता। आणि म्हणजे इतका तो कमी वेळ होता की जर मी तिथे असते, बापूंचीच कृपा, जर मी तिथे असते तर काहीच खरं नव्हतं। एवढा म्हणजे तो ती जी वेळ होती ती बापूंनी माहीत नाही, देवाचं एवढं अगाध प्रेम आहे आपल्यावर हे तिथे त्या क्षणी जाणून आलं। म्हणजे सगळ्यांचं आपण बघतो म्हणजे आपण किचनमध्ये बाप्पाचा आपला फोटो असतोच असतो, आणि ते त्या क्षणी म्हणजे काही कारण नव्हतं, ते पण झोपलेले होते अचानक कुठले अगं इकडे ये। बाळपण हॉलमध्ये होता, सासूबाई पण हॉलमध्ये होत्या, पण सगळे तिथल्या तिथे बाप्पाने जागच्या जागी थांबवले आणि तो एक आवाज फक्त एवढ्या मोठ्या संकटातून आमच्या पूर्ण कुटुंबाला बाप्पाने वाचवलं। आणि हे सगळं असताना रविवार असताना सुद्धा अर्ध्या तासाच्या सगळ्या ज्या म्हणजे गॅसवाले जे आहेत म्हणजे सगळं जे व्यवस्थित करण्यासाठी सगळे आम्हाला त्या क्षणी उपलब्ध झाले, आणि अर्ध्या एक तासामध्ये सगळं पुन्हा सुरळीत की जसं काही झालंच नाही अशी या बाप्पाची अगाध लीला अनुभवायला आली। हरिओम श्रीराम अंबज्ञ।